नमस्कार, मी स्वप्नील परब कोकणातल्या स्वर्गीय प्रवासात पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. आजची सफर आहे आपली सावंतवाडी या शहराची. सावंतवाडी शहरातील काही महत्त्वाची ठिकाणं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझा हा प्रवास सुरू झालेला बांद्यापासून. बांदा ते सावंतवाडीच्या रस्त्यावर तुम्हाला एक देवस्थान लागतं. त्या देवस्थानाचं नाव आहे सात जांभळी. जांभळाच्या एका झाडाला सात फाटे फुटून एक भव्य आणि विस्तीर्ण असं देवस्थान इथे तयार झालेलं आहे. निसर्गाला देव मानून जगणारी आमची कोकणी संस्कृती असल्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हे सात जांभळी देवस्थान. इथून मग पुढे आम्ही निघालो सावंतवाडीच्या मुख्य शहराकडे. सावंतवाडीमध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुमचं स्वागत करतो मोती तलाव. मोती तलाव म्हणजे सावंतवाडीचा मरीन ड्राईव्ह. हा मोती तलाव संध्याकाळच्या वेळी लोकांनी अगदी भरून गेलेला असतो आणि या मोती तलावावरून दिसणारा नरेंद्र डोंगराचा नजारा अप्रतिम असतो. इथे जर तुम्ही आलात तर संगमरवरी दगडावरती कोरलेले अनेक कवींच्या कविता तुम्हाला इथे भेटतील, त्या वाचायला नक्कीच विसरू नका. मोती तलावाच्या जरा पुढे गेलं की तुम्हाला इथे सावंतवाडी शहराची अजून एक ओळख दिसेल आणि ती ओळख म्हणजे सावंतवाडी संस्थानातील राजघराण्याचा हा राजवाडा. खेम सावंत भोसले या घराण्याचा हा राजवाडा भक्ताश क्षणी मनात भरतो. इथलं प्रसन्न वातावरण आणि याची भव्य दिव्यता तुमच्या नजरेत भरली नाही तरच नवल. इथून जरा पुढे गेल्यावर इथे असलेलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर बघायला अजिबात चुकवू नका. या मंदिरावरती असलेली गरुडाची प्रतिकृती म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्य. इथून पुढे आम्ही निघालो इकडच्या एका प्रसिद्ध देवस्थानाकडे ज्याचं नाव आहे श्री देव उपरलकर देवस्थान. इथे बोलणारा नवसा 100% पूर्ण होतो अशी इकडच्या लोकांची आस्था आहे. इकडचे लोक असे सांगतात की या देवाची आजूबाजूच्या 64 गावांमध्ये फिरती असते. 64 गावांचा अधिपती असलेला श्री देव उपरलकर हे देवस्थान म्हणजे इकडच्या लोकांचं एक श्रद्धास्थान आहे. 360 कोरगावकर लेकरूच्या समोर उभे असा. आज लेकराची तब्येत बरी नाही होती, त्यावेळी तुझ्या 360 जाळ्याकडे उपरलकर देवतेकडे लेकरांना हाक मारलेली की जो काही शारीरिक क्लक्लेश असा तो तुझ्या पायात ठेवून जो डॉक्टर उपचार करीत त्याका गुण घालून. पुढे आम्ही निघालो सावंतवाडीचं आकर्षण असणाऱ्या सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांच्या मार्केटमध्ये. इकडची लाकडी खेळणी म्हणजे बघून न संपणारी एवढी असतात. कोलगाव येथेही खेळणी बनतात आणि मग ती सावंतवाडीच्या मार्केटमध्ये येऊन देश विदेशात एक्सपोर्ट होतात. इकडची खेळणी म्हणजे लहान मोठ्यांचं सगळ्यांचंच आकर्षण. इकडची खेळण्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटी बघायला मिळतात. जर तुम्ही सावंतवाडीला भेट देत आहे तर सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांच्या मार्केटमध्ये येणं तुमचं कर्तव्यच आहे, कारण की इकडे मिळणारी खेळणी ही तुम्हाला जगभरात कुठेही मिळणार नाहीत. तोपर्यंत रिमझिम पाऊस सुरू झाला होता आणि आम्ही निघालो होतो माडखोलच्या जवळच असलेलं धरण बघायला. पावसाळा सुरू असताना इकडचे सुंदर नजारे आणि ढगांचे खेळ तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे धरण बघून अनुभवणं म्हणजे एक सुंदर असा अनुभव असतो. आणि नंतर मी आलो सावंतवाडीतील माझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी म्हणजे इकडची भालेकर खानावळ. इकडच्या बांगड्यांच्या तिकल्यांसाठी आणि सुरमय पापलेटसाठी फेमस असलेली खानावळ म्हणजे भालेकर खानावळ. सावंतवाडीत आलेला प्रत्येक माणूस एकदा तरी भालेकर खानावळी जेवतो म्हणजे जेवतोच.
आणि नाहीच जेवला तर त्याच्यासारखा कमनशिबी तोच। आम्ही येता क्षणी ते चणक माशाची आणि बांगड्याच्या प्लेटची ऑर्डर दिली। सावंतवाडीची छोटीशी सफर आम्ही भालेकर सारख्या सुंदर ठिकाणी येऊन संपवली। ही सुंदर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, अगदी फ्री आहे। खात पीत रहा, आयुष्याची मजा घ्या। टाटा, बाय बाय, साइन ऑफ।